नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये। तर आजची तारीख आहे 3 डिसेंबर 2023, वार आहे रविवार, आणि आता आपण सांगोल्याचा गाय बाजार पाहणार आहोत। तर ज्यांना कोणाला गिर गाई आणि देशी गायच्या बाजारातील गायींच्या किमती पाहायच्या असतील, त्यांच्यासाठी कालच मी काष्टीचा गिर गाई आणि देशी गायचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो पाहू शकताय। आणि येणाऱ्या बुधवारी आपण घोडे बाजार पाहणार आहोत, घोड्यांच्या काय किमती आहेत। तर एक दोघ जणांनी कमेंट केली होती, तर त्यांच्यासाठी आपण घोडे बाजार पण कव्हर केलेला आहे, तो तुम्हाला बुधवारी पाहायला मिळेल। अशाच प्रकारचे बाजार पाहण्यासाठी मित्रांनो, नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे घर बसल्या तुम्हाला सर्व महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे बाजार पाहता येतील। तर आजच्या बाजारात आपण सर्व प्रकारच्या गायी कव्हर करणार आहोत, पाहूया काय म्हणतोय आजचा सांगोला गाय बाजार। पाहू शकताय ज्यांना जर्सी ब्रीड पाहिजे असेल, हे काय प्युअर जर्सीमध्ये नाही पण क्रॉसमध्ये आहेत, तर हिची माहिती आपण जाणून घेणार आहोत। सडात अंतरण ठेप्याला वगैरे चांगले चालूला दुधाव आहेत। तर वेद किती म्हणला, तिसरा वेद दूध किती आहे चालू? चालू दूध 11 लिटर, 11 लिटर दोन टायमिंगचं। काय किंमत सांगताय? त्याची किंमत सांगतो 55,000। कितीपर्यंत सोडायची फायनल? 40-42 हजार पर्यंत व्यवहार होईल। तर नंबर सांगा आपला। 90-49-67-82-71। तर हा या गायच्या मालकात नंबर आहे, नाव गाव कुठलं? दत्तात्रय गणपत बोरकर सोनलवाडी। बर, तालुका? सांगोला। सांगोला जिल्हा सोलापूर। व्यापारी का शेतकरी? शेतकरी आहेत। पाहू शकताय ज्यांना पाहिजे असेल तर ते डायरेक्ट कॉल करू शकताय। तर पाहू शकताय मित्रांनो, आता ही एच एफ मधली वेलेली गाय आहे। तर पाहू शकताय झार, अजून झार पडलाय का? कस वेल पडा लागलाय का? कधी वेल? 2 तास झालं। बर, किती वेळा खाली झाली हो ही? पहिल्यांदा झाली। दाताला कसे? 4 दात। काय किंमत सांगताय? 1,55,000 रुपये। किती पर्यंत सोडायची फायनल? 1,35,000। नंबर सांगा आपला। 80-10-76 91-77। तर हा या गायच्या मालकात नंबर आहे, पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता। पहिला रुगाय आहे, व्यवहाराला आल्यानंतर अजून थोडेफार कमी होते। तर नाव काय आपलं? जावेद मुजावर। गाव कुठलं? शेगाव। तालुका पंढरपूर, जिल्हा सोल। जत जत येतो, तालुका जत येतो मित्रांनो, जिल्हा सांगली। खाली खोंड आहे मित्रांनो। किती दिवस टाइमिंग आहे हिला? आठवडा टाइमिंग आहे। तर पाहू शकता हे तांबडी, ज्यांना कमी क्वालिटीची गाय पाहिजे असेल, प्युअर एच एम नको, तर हे पाहू शकता। हे गिर साहिवाल मध्ये आहे का? जर्सी साहिवाल मध्ये। जर्सी साहिवाल मध्ये क्रॉस आहे। किती वेळा खाली होणार आता? तिसऱ्यांदा खाली होणार। काय किंमत सांगतो? किंमत 70,000 रुपये। किती पर्यंत सोडायची? 55 का? 50 होईल का? नाही का होणार? बरं, 55-60 अपेक्षा आहे मित्रांनो। तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता। नंबर सांगा तुम्ही। 95-45-95-45-01-01-49। तर नाव काय आपलं? पिंटू साळे। गाव? तालुका? जवळा तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। यांच्या मालकीची ही गाय आहे। तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता। बजेटमध्ये पण मित्रांनो आहे बऱ्यापैकी, कमी जास्त अजून होतील या गायची। तर मित्रांनो, ज्यांना टॉप क्वालिटीचं कालवड पाहिजे, त्यांच्यासाठी ही टॉप क्वालिटीचं कालवड पाहू शकताय। ठेप्याला वगैरे वगैरे कसं आहे, साडात अंतर पण चांगला आहे मित्रांनो। किती दिवस घेईन अजून? 10-11 दिवस। काय दाताला कसं आहे? दाताला जुईले 10-11 दिवस। दुसरं काय कितो या? दुसरं वेद काय किंमत सांगताय? 1.5 लाख रुपये। तरी किती पिले मागच्या वेळात दूध? 22 लिटर दूध पिलंय। 1.5 लाख रुपये सांगाय झालं, फायनल द्यायचं किती होते? 1.25 लाख रुपये। तर 1.25 सांगतायत फायनल, तर 1.15 आसपास नाही होईल? 1.20 ला मागते ते का? नंबर सांगा आपला। 77-09-32-92-22। तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे, पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय। हा गायची साडायची सगळी गॅरंटी राहणार। चालतंय, ठीक आहे। गाव कुठलं आहे? गाव इंदापूर बावडा, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। कच्चा आहे मित्रांनो, जरा लागल्यानंतर अजून कास दिसेल तुम्हाला।
तर पाहू शकता मित्रांनो ह्या गायचा कालवड्याचा व्यवहार झालेला आहे, तर पाहू शकता किती व्यवहार झाला मामा हिचा, 1,30,000 रुपयाला ही कालवड विकली गेलेली आहे. तर उंची पुरी जातीला वगैरे एक नंबर आहे. तर दाताला कशी होईल, चौस आहे का पाहिला रोज चौस, 1,30,000 व्यवहार झालेला आहे. गाव कुठला आहे तुमचं, इंदापूर आहे का तुम्ही, व्यापार आहे शेतकरी बाबू इंदापूर व्यापार आहे का, बर ठीक आहे. पाहू शकता 1,30,000 विकली गेलेली, तर पाहू शकता आता काय भांडी पार्टी गई आहे. तर दूध किती आहे चालू, एका टायमिंगला, एका टायमिंगला 5-5 लिटर दूध आहे. दाताला कसे चौस आहे का, काय किंमत सांगता, 55,000 किती पर्यंत सोडायचं फायनल, फायनल किती पर्यंत सोडायचं, 50,000 नंबर सांगा आपला, नंबर सांगता येत नाही. पाहू शकता सामान्य शेतकरी आहेत, यांच्याकडे मोबाईल नाही. तर तुम्ही कुठून आला, अकलूजवरून आलाय. बर बर, काय खरेदीला आलाय, केली का नाही खरेदी एखादी, बर चालत. पाहू शकता मित्रांनो अकलूज मधून खरेदीसाठी आलेले आहे. पाहू शकता मित्रांनो गाय म्हैस खरेदी विक्री संघावर हा आपण बाजार दाखवतोय, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता ही गाय पाहणार आहोत, चेप्याला वगैरे मोठे आणि गाय पण मोठे, तर ह्याची माहिती वेध जाणून घेऊया. वेध किती वाय ह्या गायचं, चौथ आहे काय, दूध किती पित आहे, मागच्या व्यताला किती पिलं, 11-12 काय किंमत सांगता, 1,00,000 रुपये किती पर्यंत सोडायचे फायनल, मागितले बर काय 70-75 नंबर सांगा आपला, तुमचा ओला की नंबरला काय करायचं, नंबर चॅनल आहे युट्यूब वर जाणार आहे, 98-22-10-78-30-30. तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे, अंकाच्या साड्याच्या बोलीत राहणार ना, बर चालतंय. पाहू शकता साड्यात अंतर ठेप्याला पण गाय चांगले, तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता. गाव कुठला आहे तुमचं, गाव बोरगाव तालुका म्हैसर जिल्हा सोलापूर. तर पाहू शकता मित्रांनो पार्टी गाय, तर ही पार्टी काय भांडी जरा जास्त काय आहे, तर हिची माहिती जाणून घेऊ. किती वेत आहे हिचं, दुसरं दाताला कशी हो, चौशे आहे का, काय किंमत सांगता, 1,00,000 पार्ट्या गायचं, दूध किती आहे चालू ना, 5-5 लिटर एका टायमिंगला 10, बर किती पण सोडायचे फायनल, 90. पार्टी गाय आहे, दाताला चौशे आहे, गाय मोठे आणि एका टायमिंगला 10 लिटर दूध म्हणतायत सांगतायत. तर नंबर सांगा, 93-25-42-47-87. गाव कुठलं, गाव दहिवडी तालुका, तालुका मान, मान खटाव जिल्हा सातारा. व्यापार आहे शेतकरी, शेतकरी बर. तर मित्रांनो बऱ्याच जण सांगतात की पार्ट्या गाभण दाखवतात, त्यांच्यासाठी गाभण दुधावरची आपण कव्हर करतोय. तर काय भांडे दूध किती आहे आता चालू ना, गाभण हे झालेले, हे झालेले का खराब आहे, तुम्ही म्हणलं आता दूध गाभ आहे म्हणून म्हणलं, वेळेला झालेले, तर वेळेला झालेले मित्रांनो ठीक आहे. तुम्ही म्हणला पहिल्यांदा दूध गाभ आहे त्यामुळं म्हणलं, बर बर चालतं. काय किंमत सांगता, 85,000 रुपये. का किती दिवस टाइम आहे, का असा दिसत नाही, 20 दिवस का, बर नंबर सांगा बरं, 93-73-33-27-28. गाव कुठलं, कवठे महाका जिल्हा सांगली. तर किती पर्यंत होईल फायनल, फायनल पंच्याहत्तर आलं तर द्यायच ठीक आहे. दुसरं का तिसरं वेध, तिसरं वेध विकले पाहू शकता, विकली का पार्टी गाय आहे, तर विकलेली आहे, किती रुपयाला सौदा झाला हे जाणून घेणार आहोत. दूध किती आहे चालू, ते 4-4-5-5 लिटर दूध कितीला व्यवहार झाला, 25,000 व्यवहार झालेला आहे, 4-4-5-5 लिटर दूध आहे ह्या गायला. वेध किती, वेध तिसरं
तिसऱ्या व्याताची पाहू शकताय. गैदारा बारीक आणि खराब आहे. 25,000 व्यवहार झालेला आहे. तर पाहू शकताय चालूला दुधावा आहे ना. गाबण पण आहे. चालूला दुधावर आहे. तर कास वगैरे पहिल्यांदा पाहून घेऊ आपण. पाहू शकताय कास. कास जरा आत गेलेले. किती वेळ अंदा म्हणजे किती वेळ येत आहे. दुसऱ्यांदा आहे का. चालू दूध किती. 15 लिटर पिऊन द्या. चला घरी आले एखादं गिरायक. काय किंमत सांगताय. 60,000 द्यायचं घ्यायचं किती. थोडंफार कमी जास्त. कमी जास्त होतील मित्रांनो. 60,000 किंमत सांगितलेली आहे. तर नंबर सांगा. 89 99 93 93 0807. नाव काय आपलं. संदीप चव्हाण. व्यापारी आहे. शेतकरी. गाव कुठला. मोहोळ जिल्हा. सोलापूर. ठीक आहे. तर पाहू शकता बारक कलावाडा. आजच असेल. आजच आजच का असेल ही बारक आहे. काय किंमत सांगता. 35,000 रुपये. प्रत्येक 35,000 रुपये. पाहू शकता 4 कालवड आहेत. 1 2 3 आणि हे 14. प्रत्येक 35 चारी पण आजच. किती पर्यंत फायनल होईल. चारी घेणार का. हा चारी जर एखादं गेला गिराय आलं तर किती पर्यंत होईल. 30 ना काय. 25 नाही होईल. नाही होईल. नंबर सांगा आपण. 95 61 19 71 71. तर गाव कुठलं. माशिरस. तालुका माशिरस जिल्हा सोलापूर. व्यापारी ना. नाही शेतकरी. शेतकरी आहेत. बरं चालतं. ठीक. तर ज्यांच्या कालवडीसाठी कमेंट येतात. तर या व्हिडिओ मध्ये कालवडी पण कव्हर केलेली आहे मित्रांनो. पाहू शकताय काय भांड्या कालवडी आहेत. 35,000 रुपये सांगतायत. 30,000 व्यवहार होईल याचा. तर पाहू शकता मित्रांनो जर्सी ब्रीडची ही गाय. तर हिची माहिती घेऊया आपण. साडात वगैरे अंतर आहे चांगलं. तर किती वेळा खाली होणार आहे. मामा दाताला 400. काय किंमत सांगताय. किंमत 95. 95 किती पर्यंत सोडायची. काय 60,000 रुपये. 65,000 रुपये. बर. नंबर सांगा आपण. व्हिडिओ चालू आहे. नंबर सांगा. युट्यूबला येणार. युट्यूबला गाय म्हैस खरेदी विक्री संघावर पाहा. सांगा नंबर. सांगा नंबर. 900 8 7 77 1 1 99 7. बर. तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे. पाहिजे असेल तर कॉल करू शकता. गाव कुठला आहे तुम्ही. कर्नाटकचा आहे. खुर्ची. तालुका कुठला आहे. जिल्हा. रायबाग. रायबाग बेळगाव मध्ये येते. बेळगाव कर्नाटका. तर कर्नाटकचे आहेत मित्रांनो. हे व्यापारी आहेत. पाहू शकता. तर पाहिजे असेल तर ह्याच्यासाठी कॉल करू शकता. पाहू शकताय दाताल कसे आहे. कालवड 400 आहे. 400. काय किंमत. 55 किती पण सोडायची. बोला कसं. का बनाय. मग मोकळ्या कालवाडीत एवढं 55,000 रुपये राहले होतात. किती किती पर्यंत सोडायची फायनल. बोला तुम्ही कसं नाही. चॅनल आहे आपला. चॅनलच्या माध्यमातून गिराही एखादा. मला गेलं. बर बर. नंबर. नंबर नाही. चालतं. ठीक आहे. पाहू शकताय तुम्ही मालक. तुम्ही घेतल्यात का. तुमच्या दिल्यात का. पाहू शकताय 2,25,000 रुपयाला ह्या दोन गायींचा व्यवहार झालेला. किती वेळ व्याताच्या गाय आहेत. दुसऱ्या व्याताच्या दोन्ही पण काय. दुधाची काय किती किती कसं. 25 लिटर पिलेली काय. बर. 25 लिटर दूध पिलेल्या दोन गाय आहेत. पाहू शकताय 2,25,000 हिचा व्यवहार झालेला. अंगाची साडायची का दुधाची पण बोलली. सगळ्या बोलत का. थांबा नंबर सांगा बरं तुमचा. 99 60. हा 17 85 44. बर. तर पाहू शकता ह्या काय 2,25,000 व्यवहार झालेला. ठीक आहे. तर अकोला शेजारी सरापवाडे त्यातील हे व्यापारी आहेत. पाहू शकता. हे नाव काय आपलं. विकास जाधव. बर. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवणार आहोत. तर दर कसे वाटले तुम्हाला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्या काय अडचणी असतील तर ते पण मला कमेंट बॉक्सच्या द्वारे कळवा. तर पुढल्या वेळेस जशा कमेंट येतील
तसा व्हिडिओ नक्की बनवेन. आणि हा व्हिडिओ इतरांना पण शेअर करा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना पण याचा फायदा होईल, त्यांना पण घर बसल्या बाजारभाव समजून जातील. धन्यवाद.